12,000 लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याची घटना मनमाड नांदगाव मार्गावरती घडली आहे. टँकर पलटी झाल्यानंतर त्याच्यातून इंधन गळती सुरू झाली होती. एकीकडे वाढलेले तापमान तर दुसरीकडे टँकर मधून होत असलेली इंधन गळती हे पाहून एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं इंधन गळती थांबवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या मनमाड नांदगाव रस्त्याचं काम सुरू असून रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खडी, त्याशिवाय मोठमोठे खड्डे देखील आहेत, त्यामुळे हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.